नमस्कार, मी एस एन आसोले, शिल्प निदेशक संदाता, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था केळापूर, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ। आजचा जो मी व्हिडिओ बनवता आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री विजय नागोरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मी करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत गॅस वेल्डिंग टेक्निक। तर गॅस वेल्डिंग टेक्निक याची आपण थोडक्यामध्ये प्रस्तावना पाहणार आहोत। गॅस वेल्डिंग टेक्निक म्हणजे काय? तर गॅस वेल्डिंग करण्याची जी पद्धती आहे तिला गॅस वेल्डिंग टेक्निक असं म्हटलं जातं। तर गॅस वेल्डिंग आपल्याला साधारणतः दोन पद्धतीनुसार करता येतात, राईटवर टेक्निक आणि लेफ्टवर टेक्निक। म्हणजे आपल्याला जर थोडक्यात जर पाहू शकता तुम्ही जॉब ड्राइंग वरती, या ठिकाणी तुम्हाला जे जॉब ड्राइंग दाखवलेलं आहे हे लेफ्टवर टेक्निकचं आहे। लेफ्टवर टेक्निक आता आपण व्याख्या बनवणार आहोत। लेफ्टवर टेक्निक म्हणजे काय? तर आता तुम्ही इथे पाहू शकता, आता आपल्याला गॅस वेल्डिंगची सुरुवात जॉबच्या उजव्या बाजूने चालू करून डावीकडे संपवणे, म्हणजे राईट कडून चालू करून लेफ्ट साइड ने संपवणे, या टेक्निकला आपल्याला लेफ्टवर टेक्निक असं म्हटलं जातं। म्हणजेच उजवीकडून चालू करून डावीकडे संपवणे, याला डाव्या बाजूचं टेक्निक सुद्धा असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी साधारणतः ही जे लेफ्टवर टेक्निक आहे, हे लेफ्टवर टेक्निक हे साधारणतः 5 मिलीमीटर पेक्षा कमी जाडीच्या प्लेटला, म्हणजे शीटला, साधारणतः आपण शीट शब्द या ठिकाणी वापरायचा आहे, 5 मिलीमीटरच्या पेक्षा कमी शीटला या प्रकारचं लेफ्टवर टेक्निक आपल्याला मारावं लागते। कारण या ठिकाणी जी शीट असते ती पातळ शीट असते, त्या पातळ शीटला आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी अशा प्रकारचं लेफ्टवर टेक्निकने आपल्याला वेल्डिंग करायचं असते। तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही या ठिकाणी जो आपल्या नोझलची जे फ्लेम आहे, म्हणजे टॉर्चची जे अँगल आहे, टॉर्चचा जो अँगल आहे नोझलचा, तर हा साधारणतः या ठिकाणी मटेरियल डिपॉझिट करण्यासाठी 60 ते 70 अंशाचा कोन ठेवायला पाहिजे, आणि जो फिलर वायरचा जो कोन आहे हा साधारणतः 30 ते 40 अंशाच्या मध्ये ठेवायला पाहिजे। आता याची जी क्रिया होत असताना साधारणतः तुम्हाला माहिती आहे की गॅस वेल्डिंग करताना सुरुवातीची कडा चेरी कलर प्रमाणे, म्हणजे रेड आउट करून, म्हणजे सुरुवातीची कडा लाल गरम करून त्या ठिकाणी आपल्याला मोल्टन मेटल तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फिलर वायर काय करायचा असतो, आपल्याला त्या मोल्टन मेटल मध्ये डिपॉझिट करायचा असतो, द्यायचा असतो। तर या ठिकाणी तुमचं आकृती क्लिअर होईल। याच्यामध्ये सुरुवातीची कडा लाल गरम झाल्यानंतर या जे मटेरियल मोल्टन मेटल तयार झाल्यानंतर त्यामध्ये 30 ते 40 अंशाच्या कोणामध्ये फिलर वायर दिला जात आहे, आणि हा फिलर वायर लेफ्टवर टेक्निक करताना फिलर वायर हा नेहमी ह्या टॉर्च म्हणजे ह्या फ्लेमच्या समोर असतो, फ्लेमच्या समोर, आणि फ्लेम ही मागे असतो, अशा प्रकारचा व्ही गाळा तयार होतो, 60 ते 70 आणि 30 ते 40 अंशाचा कोन, आणि फिलर वायर समोर आणि फ्लेम मागे, अशाद्वारे हे लेफ्टवर टेक्निक दिल्या जात असते। आता याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता साधारणतः या ठिकाणी दाखवतात तुम्हाला मोशन मोमेंट ऑफ द ब्लो पाईप, हा मोमेंट जे ब्लो पाईप आहे। आता या ठिकाणी गॅस वेल्डिंग करताना फिलर वायरला मोशन देण्याची गरज नाही, फक्त काय करायचं, हा जो जे रूट गॅप असते किंवा रूट लाईन असते त्या रूटाने फक्त फिलर वायर द्यायचं, आणि फक्त त्या फ्लेमद्वारे त्याला आपण असं वेव्हिंग पद्धतीनुसार त्याला काय करतात, म्हणजे या प्लेटकडून त्या प्लेटकडे, त्या प्लेटकडून याकडे प्लेटकडे, अशा पद्धतीची त्या ठिकाणी उष्णता द्यायची, आणि त्या ठिकाणी मग असं लेफ्टवर टेक्निक मध्ये वेल्डिंग करायचं असते। आता दुसऱ्या आकृतीमध्ये पाहू शकता राईटवर टेक्निक म्हणजे डाव्या बाजूने चालू करून उजव्या बाजूनेच्या वेल्डिंग हे डाव्या बाजूने चालू करून उजव्या बाजूने संपवण्याची जी क्रिया केली जाते तिला उजव्या बाजूचं टेक्निक म्हणजेच राईटवर टेक्निक असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो फ्लेम आहे, या टॉर्चचा जो कोन आहे, म्हणजे या नोझलचा जो कोन आहे, हा साधारणतः 40 ते 50 अंशामध्ये कोन आहे त्याचा, आणि फिलर वायरचा 30 ते 40 अंशाचा कोन आहे। तर हे राईटवर टेक्निक आहे हे साधारणतः 5 मिलीमीटर पेक्षा जास्त जाडीच्या प्लेटला या प्रकारचं तुम्हाला राईटवर टेक्निक करायचं असते। याचा राईटवर टेक्निक करण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला जास्तच्या जाडीच्या प्लेटला जास्त उष्णता लागते, आणि ही उष्णता जास्त देण्याकरता आपल्याला या पद्धतीनुसार काय करायचं असतं, हा जो फिलर वायर आहे 30 ते 40 अंशाच्या कोणामध्ये, आणि ब्लो पाईप आहे हा 40 ते 50 अंशाच्या कोणामध्ये आहे, तर हा जो नेहमीच राईटवर टेक्निक मध्ये नेहमीच हा जो रॉड आहे फिलर वायर हा कधीपर्यंत ब्लो पाईप जे फ्लेम आहे त्या फ्लेमच्या खाली दिसायला पाहिजे, कारण की या फ्लेमने या प्लेटवरती जास्त उष्णता देऊन म्हणजे ज्या त्या ठिकाणी ज्या फ्लेमच्या खाली नेहमीच हा
फिलर वार त्या ठिकाणी दिसायला पाहिजे आणि अशा पद्धतीनुसार तुम्हाला राईट वर टेक्निक करता येते. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही मूव्हमेंट ऑफ द ग्रुप आहे, मूव्हमेंट म्हणून डाव्या बाजून सुरुवात केलेली आहे आणि उजव्या बाजूकडे आपण राईट साईडला आपण वेल्डिंग संपवणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपण तेच मोशन देत आहे, फक्त फिलर वार हा कशामध्ये ब्लो पाईपच्या म्हणजे त्या फ्लेमच्या सानिध्यामध्ये म्हणजे त्या फ्लेमच्या खाली त्या ठिकाणी झाकला गेला आहे आणि अशा पद्धतीनुसार तुम्हाला राईट वर सुद्धा टेक्निक करता येतात. धन्यवाद.